मराठा सेवा संघ प्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कला महोत्सवातील 9 दिवस सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात वाशिम जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. अवघ्या 1 महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या श्यामभाऊ वानखडे व जिल्हा सचिव गोपाल खाडे यांनी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे यांच्या नेतृत्वात आपल्या दमदार कार्याला सुरुवात केली. मराठा सेवा संघ प्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेद्वारा संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त 9 दिवस व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांना मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सोशल मीडियावर आयोजन राज्य अध्यक्ष वर्षाताई धाबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. दिनांक 8 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद वाशिम जिल्ह्याचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. यात मुरलीधर तातोड यांचे गायन, राजेंद्र सुर्वे पेडगाव यांचे बासरी वादन, इचुकाटा फेम एकपात्री प्रयोग कलाकार गोपाल खाडे यांचा एडी म्हणता मला हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला, तर डॉक्टर विजय काळे यांनी भाकरीचा मेळ ही कविता दमदारपणे सादर केली. सोशल मीडिया प्रभारी नितीन जोगदंड यांनी प्रसिद्धीची भूमिका उत्तम वठवली. सर्वसमावेशक अशा सांस्कृतिक सादरीकरणाचा राज्यातून पहिला क्रमांक आला. अमोल कोल्हे यांनी विजेता म्हणून वाशिम जिल्ह्याच्या नावाची घोषणा केली. या महोत्सवात 18 जिल्हे सहभागी झाले होते. रसिक श्रोत्यांनी 1000 लाईक्स व कमेंट्स देऊन कलाकारांचा उत्साह वाढविला. संपूर्ण वाशिम टीमने मेहनत घेऊन संघास विजेतेपद मिळवून दिले. गेल्या 8 दिवसापासून अत्यंत सुंदर कलांचं सादरीकरण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यातूनच आज एका जिल्ह्याला हा पुरस्कार घोषित करायचा आहे. हा पुरस्कार या परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं सर्वंकष कार्य आणि प्रबोधनात्मक सादरीकरण तसेच परिषदेने ठरवलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणाऱ्या जिल्ह्याला देण्यात येतं तेव्हा या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. विदर्भातील वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्यामजी वानखेडे व त्यांच्या संपूर्ण टीमने हा पुरस्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.